दीड महिन्यापूर्वी अत्यंत वाजत गाजत एक लग्न होतं दोघांचंही लव्ह मॅरेज झालेलं असतं त्यांचं हळदीचं अंग होतं नवीन नवरी होती नवा नवरा होता आनंदी वातावरण होतं रोमॅंटिक वातावरण होतं आणि या सगळ्या वातावरणामध्ये लग्नाला दीड महिना झाला आहे आणि तो पती जो आहे तो अचानकपणे गायब होतो आणि त्याच्यानंतर त्याचं प्रेत सापडतं या सगळ्याचा ज्यावेळेस पोलीस तपास करतात त्यावेळेस अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर येते दोन दगडावरती पाय ठेवून उभं राहिलं तर त्या दगडांना काहीच फरक पडत नाही त्यांचं काहीच नुकसान होत नाही पण उभं राहणाऱ्याची अवस्था काय होते हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आज आपण चाललेलो आहोत पश्चिम बंगालला पश्चिम बंगाल या ठिकाणचा हुगळी नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी श्रीरामपूर नावाचं पोलीस स्टेशन आहे आणि त्या अंतर्गत येणारं बांगीहाटी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये जुना दिल्ली रोड नावाचा भाग आहे किंवा नावाचा रस्ता आहे त्या बाजूला एक कारखाना आहे आणि त्या कारखान्याच्या बाजूला एक भिंत आहे त्या भिंतीच्या कडेला एक नाला आहे आणि या नाल्याच्या ठिकाणी दोन मे दोन हजार बावीसला एक प्रेत सापडलेलं होतं आणि त्याचं फक्त धड होतं त्याचं मुंडकं गायब झालेलं होतं आता हे श्रीरामपूर पोलिसांना कळलं पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी पाहिलं तर आता काही पुरावा नव्हता त्याचा फक्त धड होतं आता हे नक्की कोणाचं आहे काय आहे याच्याबद्दलची काहीही माहिती नव्हती ही, ही पूर्ण ब्लाइंड केस होती कोणीतरी याचं मुंडकं कापून मुंडकं कुठंतरी दुसरीकडे फेकलेलं होतं आणि धड या ठिकाणी टाकलेलं होतं पण या ठिकाणी जो मृतदेह आहे त्या मृतदेहाच्या हातावरती एक टॅटू होता पोलिसांनी त्याच टॅटूचे फोटो वगैरे काढले आणि हा मृतदेह नक्की कोणाचा आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये कोणी अशी मिसिंग तक्रार केलेली आहे का याच्याबद्दलची सुद्धा माहिती घ्यायला सुरुवात केली होती आणि यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा पण आधार घेतला होता आणि हा जो फोटो आहे तो फोटोसुद्धा सगळीकडे पाठवला होता आता ही सगळी माहिती पोलीस घेत होते त्यावेळेस साधारण दोन दिवसानंतर त्यांना असं समजलं की उत्तर चोवीस परगना नावाचा जो जिल्हा आहे त्या ठिकाणचा खडदह नावाचा भाग आहे आणि त्याच ठिकाणचा पाणीहाटी भाग या ठिकाणी सुभाषचंद्र नगर आहे आणि या नगरामध्ये राहणारा तरुण त्याचं नाव होतं शुभ्राज्योती बसू शुभ्राज्योती बसू हे तरुणाचं नाव आहे वयवर्ष साधारण पंचवीस तीस वर्ष आहे आणि हा एक मेपासून गायब झालेला आहे आणि तशा पद्धतीची तक्रार त्याच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये केलेली होती आता हे कळल्यानंतर मग पोलीस त्या शुभ्राज्योती जो आहे त्याच्या घरी पोहोचले आणि घरी पोहोचल्यानंतर मग ते फोटो वगैरे त्याच्या घरच्यांना दाखवले आता ह्याची जी डेडबॉडी होती त्या डेडबॉडीचे फोटो पाहिले उलक ते टॅटो जो होता तो पाहिला आणि त्यावरून घरच्यांनी ओळखलं ओळख पटली आणि त्याच्यानंतर मग त्या घरच्यांनी ती डॉ डेडबॉडी वगैरे अगोदर फोटोच पाहिली नंतर ती प्रत्यक्षात पाहिली आणि त्याची ओळख पटली होती की ही डेडबॉडी शुभ्राज्योतीचीच आहे पण या शुभ्राज्योतीच्याबद्दल मात्र अत्यंत वाईट किंवा त्याच्या जीवनात अत्यंत वाईट अशी घटना घडली होती कारण याचं तेरा मार्च दोन हजार बावीसला लग्न झालेलं होतं नवीन संसार सुरू झालेला होता सगळीकडे आनंदी आनंद होता ओल्या हळदीनं म्हणजे त्यांची जी ओली हळद आहे ती हळदसुद्धा अजून वाढलेली नव्हती आणि या सगळ्यामध्ये दीड महिन्यातच तिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला होता आता ही हत्या का झाली असावी ज्योती बसू याची कोणाबरोबर दुश्मनी होती का पोलिसांनी तपास केला तर अशी कोणाबरोबरही दुश्मनी आहे असं आढळलेलं नाही बरं त्याचं कोणाबरोबर भांडण होतं कोणाबरोबर वाद होता तर असं काहीही नव्हतं बरं याचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड वगैरे होतं का तर तसंही नव्हतं मग इतकी भयंकर हत्या त्याची का करण्यात आली त्याचं मुंडकं कापण्यात आलं होतं त्याच्यावरती वार करण्यात आले होते याचा अर्थ मारेकरी जो आहे त्याला याचा प्रचंड राग आलेला होता पण तो मारेकरी नक्की कोण होता आता पहिला संशय होता तो म्हणजे नव्या नवरीवरती कारण हिच्यावरती हिच्याबरोबर लग्न केलं आणि दीड दोन महिन्यामध्येच हा सगळा प्रकार घडलेला होता मग पोलिसांनी ती जी तरुणी आहे त्या तरुणीचं तिचं नाव होतं पूजा त्या पूजेची म्हणजे तिचं कोणाबरोबर मैत्री आहे का तिचं कोणाबरोबर आफिअर आहे का तिचा कोणी जुना प्रेमी वगैरे आहे का किंवा बॉयफ्रेंड वगैरे असं काहीतरी जे आहे ते सगळं पोलिसांनी खोदून काढलं पण एवढ्या सगळ्या चौकशीमध्ये सुद्धा तिचं असं काहीही आढळलं नाही ती अत्यंत संपन्न होती मग प्रश्न हा होता की तिची हत्या का करण्यात म्हणजे ह्याची हत्या का करण्यात आली होती तर पोलिसांनी मग ही जी पती आणि पत्नी यांचं जे काही लग्न झालं होतं त्याच्या यांची हिस्ट्री काढली किंवा हे कशा काय झालं त्यानंतरच हत्या झाली होती ना दीड महिन्यानंतर मग ह्या सगळ्या प्रकरणाचा काही म्हणजे लग्नाचा आणि या हत्येचा काही संबंध आहे का आणि यावेळेस मग असं समजलं की शुभ्रा ज्योती बसू आणि त्या तो सोशल मीडियावरती वगैरे ॲक्टिव्ह होता आणि त्यावेळेस सोशल मीडियावरती चंदना चॅटर्जी पूजा हिच्याबरोबर याची ओळख झाली त्यांच्यानंतर मग यांचं ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये झालं आणि अशा पद्धतीनं यांचं लव्ह मॅरेज झालं यांच्या संसाराला सुरुवात झाली आणि त्यानंतर पती आणि पत्नी या दोघांच्यामध्ये भांडणं व्हायला लागली वाद व्हायला लागले बघा फक्त महिना दीड महिना झालेला आहे याच्यामध्येच यांच्यामध्ये वाद आणि भांडणं सुरू झालेली पण यांच्या वादाचं कारण काय होतं हे मात्र त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या आईवडिलांना किंवा जी मंडळी आहेत त्यांना माहीत नव्हतं आता पोलिसांना शंका होती की या दोघांच्या वादाचं जे कारण आहे तेच कारण हत्येचं सुद्धा कारण असू शकतं आणि म्हणून मग पोलिसांनी शुभ्रा ज्योती जो आहे त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स वगैरे हो त्याच्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स काढले आणि जी पत्नी पण संशयित आहे तिचे पण कॉल डिटेल्स पोलिसांनी काढलेले होते त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास केला होता त्यानंतर हा शेवटी कोणाबरोबर ती बोललेला आहे त्यानंतर हा कोणाला भेटायला गेला होता किंवा ह्याचा फोन ज्या ठिकाणी ॲक्टिव्ह होता त्याच ठिकाणी इतर कोण कोण उपस्थित होतं इतर कोणाचे फोन ॲक्टिव्ह होते हा जो तांत्रिक तपास आहे तो तांत्रिक तपास पोलिसांनी अत्यंत सखोलपणे केला आणि त्यानंतर पोलिसांनी जिच्यावर अगोदर संशय घेतला होता पण नंतर संशय कमी झाला होता कारण ती तिचं असं कोणी बॉयफ्रेंड वगैरे आढळलेलं नव्हतं पण परत पोलिसांना तिच्यावरच संशय आला ती होती त्याची बायको त्यामुळं पोलिसांनी त्या बायकोला म्हणजे त्या पूजाला म्हणजे त्या, त्या चंदना चॅटर्जीला ताब्यामध्ये घेतलं तिची कसून चौकशी केली आणि याच्यामधून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आजपर्यंत आपण ऐकलं होतं की प्रेम नसल्यामुळे हत्या होतात पण या घटनेमध्ये प्रेम जास्त होतं म्हणून हत्या करण्यात आलेली होती आता या प्रकरणामध्ये त्याची बायको जी आहे पूजा आणि त्या पूजाची एक मैत्रीण आणि त्या मैत्रिणीचा एक नवरा अशा पद्धतीनं तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि हे प्रकरण अत्यंत विचित्र अशा पद्धतीचं होतं आता बघा शुभ्रा ज्योती आणि पूजा या दोघांच्यामध्ये लव नंतर लव मॅरेज आता हे दोघंही अत्यंत देखणे होते तरुण होते एकमेकांवरती प्रेम होतं सगळं काही मनाप्रमाणे झालेलं होतं दोघंही खुश होते कारण त्यांना त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळालेला होता यांच्या लग्नाला साधारण आता एक आठवडा झालेला होता सगळं काही मनाप्रमाणे सगळं काही आनंदाने सगळं काही सुखामध्ये चाललेलं होतं आता यावेळेस पूजाची मैत्रीण आहे तिचं नाव आहे शर्मिष्ठा तर त्या शर्मिष्ठाचा फोन आला पूजाला पूजाला सांगितलं की आता तुझं लग्न झालंय मस्त मजा करते असं तसं मग आता तू एक काम कर माझ्याकडे जेवायला ये आता आपल्या लग्न झालेल्या मैत्रिणीला किंवा मित्राला जेवायला बोलवणं किंवा लग्न झालेल्या व्यक्तीला जेवायला बोलवणं ही आपल्याकडे सर्वसामान्य बाब आहे आणि त्यामुळे लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर जेवायला बोलवतात त्याप्रमाणे ह्या शर्मिष्ठाने त्या त्या पूजाला सांगितलं की बाबा तू जेवायला ये आणि त्या पद्धतीनं मग त्या पूजानं शुभ्राज्योतीला पण सांगितलं आणि की माझी ब मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीकडे आपल्याला जेवायला जायचं आहे आता न बायको आहे नवीन नवरी आहे तिच्यामुळे तिचा जो हट्ट असतो तो त्याला पुरवायलाच लागतो कारण तिचा हट्ट पुरवला की मग ती ह्याची हट्ट पुरवते आणि त्याच्यामुळे मग एक दिवस त्यांनी ठरवलं की आपण जाऊया आणि हे त्या शर्मिष्ठाच्या घरी दोघंही नवरा बायको जेवायला गेले आता ही जी शर्मिष्ठा आहे ती नावाप्रमाणेच अत्यंत देखणी होती रूपवान होती पण दुर्दैवाने तिचा जो पती आहे सुबीर अधिकारी हा सुबीर जो आहे तो कुठल्या तरी एका गुन्ह्यामध्ये अडकलेला होता आणि त्याच्यानंतर तो जेलमध्ये होता आणि त्यामुळे ही शर्मिष्ठा एकटीच होती आता तिला ज्यावेळेस या शुभ्रा ज्योतीनं पाहिलं या नवऱ्यानं तिला पाहिलं आणि तिला पाहताच हा तिच्या प्रेमामध्ये पडला त्याला प्रचंड आवडली तिच्या सौंदर्यावरती हा फिदा झाला तिच्या सौंदर्यावरती हा भाळला आणि पहिल्याच नजरेमध्ये हा घायाळ झाला आता हे दोघं पती पत्नी तिथं जेवायला गेलेले आहेत शर्मिष्ठाने त्यांचं स्वागत केलेलं आहे पण या पतीच्या मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी सुरू व्हायला लागलेलं होतं आता हे नवीन जोडपं त्यांचं जेवणखान झालं त्यांचा योग्य तो आदर सत्कार झाला आणि त्यानंतर दोघंही माघारी निघून आले मस्तपैकी भेट झालेली होती मैत्रीण खुश होती ही खुश होती ती खुश होती आणि हा सुद्धा खुश होता कारण असली एक अत्यंत देखणी अशी म्हणजे मिळवणे सारखीच ती आता बायकोची मैत्रीण आणि मग त्याला एकदम असं बरं वाटायला लागलं आनंद वाटायला लागला, लागला आणि हा शुभ्रा ज्योती त्या शर्मिष्ठासाठी वेळा झाला घरी आला पण त्याच्या डोक्यामधून त्याच्या डोळ्यासमोरून त्या शर्मिष्ठाचा चेहरा जात नव्हता रात्रंदिवस फक्त तीच स्वप्नामध्ये दिसायला लागली ती इतकी रूपवान होती ती तरुण आहे आणि ती घरी एकटीच आहे आणि त्यामुळे ती आपल्या जाळ्यात सहज येईल असं त्याला वाटायला लागलं आणि आता तिला पटवायची आणि तिला आपल्या जाळ्यामध्ये ओढायची कारण तिच्याशिवाय याला दुसरं काहीही सुचत नव्हतं पूर्णपणे वेडा झालेला होता आणि या शुभ्रा ज्योतीनं शर्मिष्ठाचा फोन घेतला म्हणजे बायकोकडून फोन घेतला आता सहज आहे ना म्हणजे आपण बोलता बोलता सहज तिच्याकडून त्यानं फोन घेतला आणि तिला फोन केला फोन केल्यानंतर आता मैत्रिणीचा पती आहे आणि ही शर्मिष्ठा जी आहे ती त्याच्याबरोबर अगदी मोकळे मनानं बोललेली होती आता त्याच्यानंतर हा सतत तिला फोन करायचा आणि या दोघांच्यामध्ये बोलणं सुरू झालं एक दिवस अचानकपणे हा तिच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर तिच्याबरोबर ती जवळ साधायचा प्रयत्न करायला लागला आता त्याला वाटलं ही एकटीच राहते त्याच्यामुळे मग ही आपल्याला प्रतिसाद देईल आणि त्यावेळेस मग त्यानं सांगितलं की तू मला आवडतेस आणि मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे त्यावेळेस तिने सांगितलं म्हटली की माझं लग्न झालेलं आहे आणि तुमचं लग्न झालेलं आठ दहा दिवसच झालेत आणि माझ्या बहिणीचा तुमचा संसार आहे आणि आप तुमचं हे वागणं आहे ते अत्यंत चुकीचं आहे त्यावेळेस मग यानं सांगितलं की मी आता मला माझं तुझ्यावर प्रेम आहे तू मला आवडते वगैरे आणि तू तुझ्या नवऱ्याला सोड मी माझ्या बायकोला सोडतो आणि मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे की बाबा मी काहीही करेल वगैरे इतका तो तिच्या प्रेमामध्ये वेडा झाला आणि ही त्याला समजवत होती की बाबा असं करू नकोस माझा नवरा एकतर एकाच्या म्हणजे काहीतरी गुन्ह्यामध्ये तो आत गेलेला आहे आणि प्लस मी काही तसली बाई नाही आहे म्हणजे एकटी बाई राहते याचा अर्थ ती अशीच असते अशातला भाग नाही आणि जे लोक अशा वाईट नजरा ठेवतात ना त्यांनीसुद्धा लक्षात ठेवायचं की ती एकटी राहते याचा अर्थ आपण कसंही वागावं असा होत नाही तर ती त्याला समजून सांगत होती की मी तसली नाही आणि त्यामुळे तू माझा नाच सोडून दे पण हा मात्र ऐकायला तयार नव्हता हा तिच्याबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता आता काय करायचं आता हा शुभ्रा ज्योती जो आहे तो त्या शर्मिष्ठाच्या मागं लागलेला होता आणि नंतर पण तो परत सतत सतत तिला फोन करायला लागला मध्ये मध्ये तिला भेटायला लागला आणि शर्मिष्ठा जी आहे ती प्रचंड वैतागली होती आणि तिला वाटत होतं की आपल्या मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी ती त्या नवऱ्याला म्हणजे त्या शुभ्राज्योतीला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण तो काय प्राणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता आणि मग आता अखेरचा पर्याय म्हणून ह्यानं काही केलं शर्मिष्ठानं त्या पूजाला सांगितलं की बघ तुझा नवरा आहे आणि तो माझ्याबरोबर असं असं वागतोय मला असं असं म्हणतोय आणि मला सारखा त्रास देतोय सारखा फोन करतोय आणि अशा पद्धतीनं ते सांगितलं आता पूजाने ऐकलं पण पूजाचा विश्वास बसेना की ज्याच्यावरती आपण प्रेम केलंय ज्याच्याबरोबर आपण लग्न केलेलं आहे लव मॅरेज केलेलं आहे लग्नाला आठ दहा दिवस नाही झाले तोच हा बाबा असं वागायला लागला आणि त्यावेळेस मग ही पूजा जी आहे ती शुभ्राज्योतीला तिनं विचारलं की बाबा हे नक्की खरं आहे का तुम्ही तिला का फोन करताय वगैरे वगैरे तर मग त्यानं निर्लज्जपणानं होकार दिला म्हटला की नाही माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मी लग्न करणार आहे आणि ती मला आवडते वगैरे वगैरे आणि बाकी मला काय माहीत नाही अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्या पूजानं ऐकलं त्यावेळेस तिच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे बायकोनं सुद्धा नवऱ्याला समजावण्याचा के प्रयत्न केला पण याच्यामध्ये सुद्धा काही उपयोग झाला नाही आणि नवरा बायकोचं याच कारणाने भांडण व्हायला लागलं होतं आणि शुभ्राज्योती म्हणजे नवरा जो आहे तो शर्मिष्ठाच्या नावानं पूर्ण वेळा झालेला होता तो रोज बायकोबरोबर भांडत होता आता ही गोष्ट पूजानं कोणाला सांगितलेली नव्हती कारण तिला वाटत होतं की लग्नाला पंधरा वीस दिवस झाले आता त्याच्यामुळे नवरा काय त्याचं काही चुकलं असलं तर आपण समजून घेऊ आणि आपल्याला आयुष्यभराचा संसार करायचा वगैरे पण तो काही सुधरत नव्हता तो बिघडतच चाललेला होता आणि त्यामुळे मग ही पूजा जी आहे ती तिच्या माहेरला निघून गेली होती आता नवरा बायकोची भांडणं ही इतकी टोकाला गेलेली होती इतके त्या त्यांच्या संसारामध्ये विष पडलेलं होतं म्हणजे नवीन संसार किती आनंदाने व्हायला पाहिजे होता पण याच्या डोक्यामध्ये मात्र ती शर्मिष्ठा घुसलेली होती एका बाजूला आता यांचा संसार बिघडला होता दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा जी आहे तिचा पती अधिकारी हा जामिनावरती बाहेर आलेला होता आणि आता तो घरी आला आता घरी आल्यानंतर तिनं म्हणजे या शर्मिष्ठानं तिच्या नवऱ्याला सांगितलं की अशा पद्धतीनं तो पूजाचा नवरा जो आहे तो मला त्रास देतो आहे आणि मला लग्नकर म्हणतो आहे आणि असं तसं तिनं ते जे काय आहे ते पतीला सांगितलं आता त्या पतीला राग आला की मी आता आतमध्ये आहे आणि माझ्या बायकोची हा अशा पद्धतीनं छेड काढतो माझ्या बायकोला अशा पद्धतीनं त्रास देतो आणि त्यामुळे मग मं म्हटलं की याला धडा शिकवला पाहिजे आणि मग काय करायचं मग हा जो म सुबीर आहे त्या सुबीरनं पूजाला फोन केला आणि पूजाला बोलवलं पूजाबरोबर ती चर्चा केली आणि त्या पूजाला पण हा त्रास देत होता त्यानंतर ह्याच्या बायकोला पण त्रास देत होता त्यामुळे हे तिघं जे आहेत ते तिघंही एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर मग यांनी म्हटलं की समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकत नाही मग यांनी त्याला मारण्याचा प्लॅन करायला सुरुवात केली म्हणजे बघा नवीन लग्न झालेली बायको त्याच्यानंतर त्या बायकोची मैत्रीण आणि त्या मैत्रिणीचा नवरा यांनी सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे आणि एक मे दोन हजार बावीसला शर्मिष्ठाचा शुभ्रा ज्योतीला फोन आला आणि आज तू भेटायला ये असं सांगण्यात आलं आता हा तयारच होता त्यानंतर तो तिच्या घरी पोहोचला आता त्या ठिकाणी सुबीर होता त्यानंतर त्यांची दारू पार्टी वगैरे झाली आणि या ठिकाणी त्या सुबीरनं याला प्रचंड दारू पाजली इतकी दारू पाजली की तो पूर्णपणे टिंग झाला आणि टिंग झाल्यानंतर हा जो पती आहे त्या पतीनं त्या शुभ्रा ज्योतीला जवळच एक वीडभट्टी होती त्या वीडभट्टीवरती नेलं आणि जवळचा चाकू काढला हा अगोदरच गुन्हेगार होता आणि तो जेल रिटर्न होता त्यामुळं मग त्यानं काय केलं त्या ठिकाणी त्या त्या त्याला मारून टाकला त्याचा गळा कापला त्याचे दोन भाग केले त्याचं मुंडकं प्लॅस्टिकमध्ये भरलं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरलं गंगा नदीमध्ये ते फेकून दिलं आणि त्याचं धड जे आहे ते दिल्ली रोड जवळच्या नाल्यामध्ये टाकलं यानं सगळे पुरावे नष्ट केले आणि शरीरावरचा जो टॅटू होता त्या टॅटून नंतर याची ओळख पटली आणि त्यानंतर मग हे तिघजण जे आहेत ते अटक करण्यात आलेले होते पोलिसांनी त्यांची जी कारवाई आहे पुढची ती सुरू केलेली होती आता या घटनेमध्ये वासनांद नवर आहे आणि बायको मै बायकोची मैत्रीण आणि पती हे सगळे मिळून त्याला ठार करतात आता ही हत्या जी आहे ती अतिप्रेमातून झालेली आहे म्हणजे पूजाचं शुभ्राज्योतीवरती प्रेम होतं आणि ज्यावेळेस शुभ्राज्योती म्हणायला लागला की मी तुला सोडून देईल त्यावेळेस मात्र मग हिनं त्याला ठार मारण्याचा प्लॅन केला त्याचबरोबर ती शर्मिष्ठा जी आहे तिचं पतीवरती प्रेम होतं आणि शुभ्रा ज्योतीनं तिच्याबरोबर ती चुकीची मागणी केली त्यामुळे त्याला ठार मारण्यात आलं म्हणजे या घटनेमध्ये अतिप्रेम जास्त प्रेम, प्रेम होतं आणि त्या प्रेमातून घडलेली ही सगळी हत्या आहे आता हे सगळं जे प्रकरण आहे म्हणजे एखाद्याला मारणं एखाद्याला ठार करणं हा एवढाच मार्ग या प्रकरणामध्ये शिल्लक होता का किंवा अशा पद्धतीची जी प्रकरणं असतात त्याच्यामध्ये शिल्लक होता का लक्षात घ्या ही जी पत्नी आहे किंवा पूजा आहे त्या पूजानं जर हे सगळं प्रकरण आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या सासू सासऱ्यांना सांगितलं असतं त्यांची मदत घेतली असती तर कदाचित यातनं काहीतरी मार्ग निघला असता किंवा जर समजा यातनंही काही मार्ग निघला नसता तर पोलिसांची मदत घेतली असती तरीही काहीतरी मार्ग निघला असता बरं पोलिसांची मदत घेऊनही जर काही मार्ग निघला नसता तर कायदेशीर मदत घेता आली असती घटस्फोट घेता आला असता आणि वेगळं राहता आलं असतं कारण अशा व्यक्ती ज्या व्यक्तीला एवढं सांगूनही समजूनही जर कळत नसेल तर त्या व्यक्तीबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं वेगळं राहिलेलं चांगलं आणि ह्याच पर्याय जर निवडला असता तर कदाचित ही घटना घडली नसती आणि इतकी निर्घुण हत्या झाली नसती आणि या तिघांनाही त्याच्यात अडकलं म्हणजे ही मंडळी अडकली नसती आता ही जी शर्मिष्ठा आणि तिचा पती सुधीर यांनी सुद्धा याची हत्या करण्यापेक्षा याला मारण्यापेक्षा एक तिसरा कायदेशीर मार्ग यांनी स्वीकारायला पाहिजे होता पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे होती पण या मंडळींनी असं केलेलं नाही मध्यम मार्ग स्वीकारलेला नाही हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला आणि आता हे तिघंही जेलमध्ये गेलेले आहेत दोन संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि याच्यातून कोणाला काहीही मिळालेलं नाही लक्षात ठेवा प्रत्येक समस्येमधून मार्ग निघू शकतो गरज आहे शांत डोक्यानं विचार करण्याची आणि न्यायालयीन पद्धतीनं चालण्याची बरं आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुधा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद